श्रोतो नमस्कार आणि पुनशे एकदा खूप खूप स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे आजचा विषय सध्या सगळीकडे चर्चेला जाणारा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याची इम्प्लिमेंटेशन त्याच्या टाईमलाईन्स आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्र असं खडबडून जागे झालेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्कूल लेवलला मिडल स्कूल लेवलला ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज सगळीकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन काय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज मेजरली फोकसिंग ऑन टू द कॅरेक्टर डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स हा त्याचा सगळ्यांचा आत्मा आहे विवेकानंद जसं म्हणतात की मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज द मोटो ऑफ एज्युकेशन आणि एक्सपान्शन ऑफ माइंड अँड एक्सपान्शन ऑफ हार्ट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन आणि मित्रांनो ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या सगळ्यांना घेऊन मॅन मेकिंग कॅरेक्टर बिल्डिंग हेच करू पाहतं याच्या सगळ्यात महत्त्वाचे आस्पेक्ट्स आहेत की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये स्कूल लाईफमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये प्रेयर मेडिटेशन योगा यांचा अंतर्भाव सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि आजच्या तरुणाईला उपयोगी पडतील असे कोर्सेस मग त्यात तुमचं ते सायबर सिक्युरिटीपासून तर इन्व्हायरमेंटल अवेअरनेसपर्यंत सगळे कार्यक्रम या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा भाग आहे मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की खूप संस्था त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली भविष्यातले चांगले सिटीझन्स बनण्याकरता ने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं आज महत्त्व अधोरेखित झालेलं आहे या व्यतिरिक्त खूप छान वाक्य आहे विवेकानंदाचं की वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज द इंटेलेक्ट इज एक्सपांडेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फिट आणि इथे आजचं स्टार्टअप आजच्या हे जे काय नवीन बजवड आलेलं आहे माइंड टू मार्केट पेपर टू प्रॉडक्ट या सगळ्या गोष्टी टू स्टँड ऑन देअर ओन स्पीट हे कधी काही दीडशे वर्षापूर्वी स्वामीजींनी लिहिलेलं वाक्य आणि आज त्याच्यासाठी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल बेस्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि अंतरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम प्रिपेरिंग द माइंडसेट ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम द आंतरप्रिन्युअल माइंडसेट याची सगळी चर्चा आज घडते आहे शाळांमधनं कॉलेजेसमधनं आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत हे तीन फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लाईव्स असं म्हटलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये की वी आर नॉट जस्ट ट्रेनिंग युअर माइंड वी आर ट्रान्सफॉर्मिंग द हार्ट्स नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं हेच महत्त्व आहे कम्पॅशन मग असे काही सोशल रिलेटेड कोर्सेस प्रॉडक्ट्स हे सगळं मुलांच्या शैक्षणिक सत्रामध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे मुलांनी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करावं कुठे एन जी ओजमध्ये जाऊन काम करावं कुठे खेड्यापाड्यामध्ये जाऊन काम करावं ट्रान्सफॉर्मिंग द हार्ट्स आणि त्याची आज मित्रांनो खरी गरज आहे एक खूप सुंदर वाक्य असं म्हटलं आहे की स्टुडंट्स कॅरेक्टर डेव्हलपमेंट इज जस्ट नॉट अर्निंग द डिग्री कॅरेक्टर डेव्हलपमेंट हे व्हायला पाहिजे व्हॅल्यूज सिस्टीम शिक्षणामध्ये प्रॅक्टिस केल्या गेली पाहिजे एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर इज लाईक फ्लावर विदाऊट फ्रॅग्रन्स आणि कॅरेक्टर बिल्डिंग इज नथिंग बट द नेशन बिल्डिंग असा त्याचा मित्रांनो उल्लेख केलेला आहे आणि हे सगळं करण्याचं कारण असं आहे की वी वॉन्ट अवर एव्हरी स्टुडंट शुड बी प्रोफेशनली साऊंड सोशली रिस्पॉन्सिबल अँड स्पिरिच्युअली एलिवेटेड या थ्री फोल्ड कार्यक्रमामध्ये ह्या सगळं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं नेटवर्क बांधलं गेलेलं आहे अच्छा या एपिसोडमध्ये मला एवढं सांगायचं आहे की करिअर बिल्डिंग इज इक्वली इम्पॉर्टंट विथ द कॅरेक्टर बिल्डिंग युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता युनिव्हर्सिटीचा अर्थ काय तो युनिव्हर्सलायझेशन ऑफ द माइंड इज द युनिव्हर्सिटी आणि सगळ्या विषयांचा निकोप अभ्यास म्हणून तुमच्या शैक्षणिक समजा तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात तुम्ही इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहे याच्यासोबत मला म्युझिक करता येईल का याच्यासोबत मला पेंटिंग करता येईल का याच्यासोबत मला विविध कोर्सेस इन्व्हायरमेंटलचे कोर्सेस घेता येतील का सस्टेनेबिलिटीचे कोर्सेस घेता येतील का युनिव्हर्सलायझेशन ऑफ द माइंडचा जेव्हा मित्रांनो विचार मांडला जातो तेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ॲट पार विथ द फॉरेन कंट्रीज ॲट पार विथ द फॉरेन युनिव्हर्सिटीज एक नवीन मार्गदर्शक तत्त्व नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये मिळाली आहेत धन्यवाद नमस्कार